आता काय करायचं? परीक्षा बघायचं तर ठरविलंच आहे मी. पर त्या माणसानं हा कळलं नव्हतं आपल्याला. आहे पर परत त्याला इकडे येतायलाच का ते? आता आपण सौतान म्हणायचं का आम्ही संघ येतो म्हणून? आपण काय बी म्हणायची गरज नाही. महालिंग राया आपल्याला घेतल्या बगैर जायचं नाही असं वाटतंय मला. म्हणजे तुझी बी खात्री पटायला लागली म्हण की? अहो आता काय बी झालं तर आईच काळीच आहे माझं. महालिंग राया कसं आहे ते ध्यानात आलं आहे माझ्या. आता परीक्षा घेणार का नाही सोडून देणार? परीक्षा तर काय अर्धवट सोडणार नाही. काय रे काय झालं? काही नाही मामा, एक विचारायचं होत. कसलं रे मामा, ते महालिंगरायाचं मोहर काय सांगितलं नाही तुम्ही? महालिंगराया बीर देवाकडे चालला खरा, पण मोहर काय काय होणार आहे हे त्याला ठाव नव्हतं. मला वाटलं तुम्ही आता भेटतच नाही. आता आम्ही काही येत नाही तुमचं संघ. उगा आमच्यामुळे तुम्हाला तरस होत. तुम्हाला किती ओळखलं मी, तिकडे तिकडे बघत होतो. कशा पण निघून गेला तुम्ही? महालिंग राया आता पतोर तुला लई तरस झाला बघ आमच्या. आता या समोर नगर बाबा. तरस काय नाही, मी शब्द दिला आहे ना तुम्हासनी. मी आज तुम्हासनी माझ्या गुरुकडे नेईल, बरं करेल. पर तिथं आम्हाला येऊ बी द्यायचं नाही कुणी. मी आहे ना वं, माझ गुरु काय साध सुद्धा नाही. त्यांनी सांगितलं म्हणजे समजत नाही कौस लागल. अरे पोरा, तू आता कशा पायी हटवादपणा करतो? हाय गप गुमान चाललं होत ना वं.